बाबुळगाव शहरात भव्य शंकरपटाचे आयोजन करण्यात आले आहे न्यायालयाच्या आदेशाने शंकरपटावरील बंदी उठवल्यानंतर शेतकऱ्यांमध्ये नव चैतन्य निर्माण झाले आहे शंकरपट भरविला जात आहे बाबुळगाव येथे शंकरपट भर भरताच शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त सहभागी होऊन स्पर्धेची रंजकता वाढवली असून शंकरपटातून शेतकरी आत्महत्याग्रस्त यवतमाळ जिल्ह्यातील ग्रामीण भागांमध्ये उत्साह शिगेला पोहोचला आहे बाबुळगाव शहरातील कोपरा रोडवर श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज जंगी शंकरपटाचे आयोजन तेवीस मार्च ते पंचवीस मार्च पर्यंत करण्यात आले आहे तेवीस मार्च रोजी सकाळी अकरा वाजता शंकरपटाचे उद्घाटन करण्यात आले होते या तीन दिवसीय शंकरपटाचे बक्षीस वितरण पंचवीस मार्च रोजी काँग्रेस नेते मालिकराव ठाकरे संध्याकाळी संवाल आणि वसंतपुरके यांच्या विशेष उपस्थितीत हा बक्षीस वितरण सोहळा पार पडणार आहे या शंकरपटावर यवतमाळ जिल्ह्यातील विविध ठिकाण ठिकाणाहून शेतकरी मंडळी पोहचले आहे शंकरपटामुळे शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये नवीन किरण आल्यासारखी शेतकरी सांगत आहे बाबुडगाव येथे आयोजित केलेल्या पटाचे प्रथम बक्षीस एकावन्न हजार एकतीस हजार रुपये आणि तृतीय बक्षीस एकोणीस हजार रुपये असे एकूण अकरा बक्षीसे ठेवण्यात आले आहे या शंकरपटाचे आयोजन समिती म्हणून मनमोहन भोयर शेखर अर्जुने आणि संजय गावंडे आदींनी काम पाहिले